कपड़े खरेदी आता फक्त पलूसच्या हर्षल कलेक्शन मध्येच। सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या दर्जेदार साड्या, सुटिंग, शर्टिंग, किड्स वेअर, जेंट्स रेडीमेड वेअर मिळवण्याचे एकमेव ठिकाण हर्षल कलेक्शन पलूस। किड्स वेअर, लेडीज वेअर, मेन्स वेअर सह लग्न बस्त्याची खास सोय, नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटीचे भव्य दालन। हर्षल कलेक्शन, मेन रोड, श्री धोंडीराज महाराज मंदिर समोर, गुंडाबाजी चौक, पलूस। संपर्क 98 90 39 42 14। ऊसतोड मजुरांनी कोल्ह्याला बांधून ठेवले, वन विभागाकडून नैसर्गिक अधिवासात सोडले। गोटखिंडी तालुका वाळवा येथे ऊसतोड मजुरांनी चक्क कोल्ह्याला झोपडी शेजारी बांधून ठेवले होते। वन विभागाने माहिती मिळताच धाव घेतली आणि त्याची सुटका केली। त्याला वैद्यकीय तपासणीनंतर नैसर्गिक अधिवासात मुक्त केले। गोटखिंडी परिसरात ऊसतोडीसाठी मोठ्या संख्येने मजूर आले आहेत। परिसरात ठिकठिकाणी झोपड्यांमधून राहत आहेत। ऊसतोडी दरम्यान एका मजुराला ऊसाच्या फडामध्ये कोल्हा आढळला। त्यांनी त्याला पकडले, झोपडी शेजारी बांधून ठेवले। एका ग्रामस्थाने याची माहिती प्राणीमित्रांना दिली। ऊसतोड मजूर कोल्ह्यासोबत खेळत असल्याचे सांगितले। ग्रामस्थांनी वन खात्याच्या हेल्पलाईन नंबरवर संपर्काचा प्रयत्न केला पण संपर्क झाला नाही। त्यामुळे नेचर कॉन्झर्वेशन सोसायटीचे डॉक्टर हर्षद दिवेकर यांच्याशी संपर्क केला। दिवेकर यांनी दिलेल्या माहितीनंतर सांगलीचे सहाय्यक वन संरक्षक डॉक्टर अजित साजने यांनी कोल्ह्याच्या सुटकेसाठी कार्यवाही केली। इस्लामपूर वन विभागाला कारवाईचे आदेश दिले। वनरक्षक कोळेकर गोटखिंडी येथील मजुरांच्या वस्तीतून कोल्ह्याला ताब्यात घेतले। त्याची वैद्यकीय तपासणी करून रेंज फॉरेस्ट ऑफिसर एकनाथ पवार, वनरक्षक भीमा कोळेकर, वनसेवक निवास उगले, प्राणी मित्र युनुस मनेर, विजय मदने, विक्रम टिबे यांनी नैसर्गिक अधिवासात सोडले।